भाई हो
तेरी खैर नहीं थी समझा। अरे मुर्गी की तरह तुझे उल्टा टांग कर चमड़ी निकाल देते समझ। और तुझे मालूम है क्या, तेरी किसी ही लापरवाही की वजह से अब्बू तेरे पे नाराज है समझ। अब मेरा मुंह क्या ठीक है, दुकान पे आना है कि नहीं, तो चलना तो नांग वांग ना है क्या। अरे ये मंदिर की मुझे दुकान खोलना है, तुम क्या जाना है। अरे म्हणा तुझ्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर वाटलंच होतं की तुम्हाला आचार पिल्याशिवाय घर देणार नाही म्हणजे नाही। अच्छा बैठो जल्दी नाही तो गोटिया खेळते बैठेगा। हा ठीक आहे तू माझ्या चहा घेणार आहेस ना। इनका ख्याल रखना बहुत गरीब है बेचारे, मगर मुझे बता मेरे मालिक मेरे परवरदिगार कब तक गरीबी और अमीर के बीच में जो ऊंच नीच की दीवार खड़ी है वो कब टूटेगी कि सारी उम्र गरीबी की जिंदगी गुजारना पड़ेगा। बताओ मेरे मालिक बताओ, अरे कैसा तुम्हारा इंसाफ है मेरे खुदा, कैसा तुम्हारा इंसाफ है। क्या तमाशा लगा के रखता है हम जैसे गरीबों के पीछे, क्यों मजाक करता है हम जैसे गरीबों की, क्यों करो मजाक करो, मगर एक वक्त हमारा भी आएगा। हाँ मेरे मौला मेरे परवरदिगार मेरे मालिक, एक वक्त हमारा भी आएगा। आपण आयुष्यभर कितीही कष्ट केले किती गाभा कष्ट केले तरी या कपाळाला लागलेला हा गरिबीचा मळवत या जन्मात तरी दिसून निघणार आहे का सांगा। दारिद्र्यामध्ये कितपत पडलेले असतात कुणी मनुष्य ना, या जगात यश मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो। गरीब रूपी जखमांची ज्यांना भीती वाटते ना, या गरीब श्रीमंतीच्या रंगमाळ जाऊन कधीच यशस्वी होऊ शकत नाही। थंडीवर चिंता करून कोणाला पण बरी यशिवाय नाही। माणसाची गरीबी एक श्रीमंती यापेक्षा त्याच्याजवळ काय आहे ना हे महत्वाचं आहे। महिन्यातीनं कमाव खाल्ल्याच्या नंतर रात्री आनंदाची झोप घेता येते। बस म्हणजे बस तेरी इसी ही ताकत की वजह से मैं दिन रात मेहनत करता हूँ। खरच तुझ्या रूपाने आशेची पणती ही माझ्या आयुष्याच्या अंधारात उजाळा देते। खूप संपत्ती आणि मानसिक समाधान याचा सूत क्वचितच जमते आणि समोर सोडून खांद्याचा शोध ना नेहमी
खरंच म्हणजे आज तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगितली आहे. खरे म्हणूनच ह्या तुझ्या अमृतवाणीमुळेच हा सवय आजपर्यंत जिवंत आहे. आणि परमेश्वराला माझं एकच मागणं आहे की ही मंजुरी साध्य प्रत्येकाला मुलगी मिळू. आणि भविष्यात तुझ्यासारखीच मुलगी आता ही गोष्ट म्हणजे हजाराच्या झाडं चढवण्यासारखी. अरे हो आब्बा पण आब्बा मला काय गेले का ठीक आहे नमस्ते. मी पण नाही बोलत आणि असे अनोळखी लोक आपल्या आई मीन अशोक भंडारी जेरा बिल्डर्स सोसायटी. म्हणजे आम्ही प्लॉटचा बिझनेस करतो व्यवसाय करतो. आणि आमच्याकडे काही शेती पण नाही प्लॉट पण नाहीये. या झोपडीकडे बघितल्यावर लक्षात येते की तुमच्याकडे शेती नसणारच आणि प्लॉट तर मुळेच नाही. पण तुम्ही जिथे राहता ते घर माझ्या हक्काचा अर्थात माझ्या मालकीचा आहे. आणि तुम्हाला इतकंच सांगायला आलो आहे की एक महिन्याच्या आत हे तुमचं बिराड खाली करून टाका. मुझे लगता है की आप गलत जगह पर आए. जरा ऍड्रेस देखे आया करो. तात्पुरता तुम्ही तसंही समजा कारण दारू प्राशन केलेला माणूस आपलं घर कधी विसरत नाही. पण मी अगदी योग्य ठिकाणावर आलो आहे आणि मी जे काही बोलत आहे ते अगदी 100% योग्य बोलत आहे आणि खरं बोलत आहे. अरे ही जी संपूर्ण जागा आहे ना ही माझ्या बाबाची आहे. माझ्या तुमच्या बापाची नाही. आणि ही जागा जर तुम्ही सहदा सहजी खाली केली नाही तर तुम्हाला माझा स्वभाव दाखवावं लागेल. मुसलमान अशोक भंडारी घाबरत नाही. अरे खरं म्हणजे ही जागा या माझ्या आजोबांनी विकत घेतली होती. अरे तुम्हाला जर सबूत म्हणून बघायचं असेल तशी कागदपत्राची पूर्तता माझ्याकडे करायला काही हरकत नाही. सबूत आहेत माझ्याकडे. मी सांगते हा जो माणूस इथे आलेला आहे ना हा जुने मुर्दे उघडण्यासाठी आलेला आहे. आणि म्हणतो कसा की ही जी जागा आहे ना आपण राहतो ही जागा याच्या बापाची आहे. दोन पिढ्या असू द्या नाही तर 10 पिढ्या असू द्या मला काही फरक पडत नाही. ही जागा माझ्या हक्काची आहे माझ्या मालकीची आहे. आणि जर तुम्ही ही जागा सहजा सहजी खाली केली नाही तर मला माझ्या शक्तीचा वापर करावा लागेल. आपके पास ही रखो मैं आपके बदन पे जो सूर दिख रहा
नंगाना बिजड़ा तो सोहेल का जन्म मेरा। हाँ, जिस रास्ते से आया हो उसी रास्ते से चलते बढ़ो। कसाई का बचाओ कब कहा किसे हलाल करना ये अच्छी तरह से जानता हूं मैं। जागा खाली गेली नाही तर बस पुन्हा दुसऱ्यांदा येईल तेव्हा सर्व काम तमाम करून टाकेल। जो पर्यंत हा सोहेल खान जिवंत आहे ना तो पर्यंत कोणालाही घाबरण्याची गरज नाही। म्हणजे तो पण घाबरायचं नाही। चलता